ओके आपली पुढची आता काय रेसिपी? आपण ओल्या मटरचे समोसे करायचे. ओल्या मटरचे समोसे हे कसं काय सुचलंय? कोणाची तुमची रेसिपी? माझी आई करायची. हा, कारण पूर्वी काय असे समोसे विकत विकत मिळत नव्हते नाक्यावर. हो हो, त्यावेळेला आमच्या घरी समोसे हे घरच्या घरी बनवायचे. समोसे पंजाबी समोसा काही येत नाही, पण हा समोसा आमच्या घरी बनवायचा. ओके, मला साहित्य सांगता जरा? हो, आपण याच्यासाठी घेणार आहोत मटार, पोहे, ओले खोबरं, कांदा, फोडणीसाठी मोहरी आहे, कोथिंबीर, हिंग आणि ही जी पावडर आहे मिरे आणि जिऱ्याची, ते आपण कवच जे करणार आहोत समोसाचं त्याच्यामध्ये घालणार आहोत. मैदा, मैदा आहे, मैदा आणि जिरे मिरे पावडर आणि तुमचा लाडका मोहन असं मिळून आपल्याला त्यात पीठ भिजवायचं आहे. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे, पण मला हे असं कळतं हे वाटाणे असं दुर्मुखलेलं काय आहेत? कारण म्हणजे एकजीव ते व्हायला पाहिजे. तुम्ही काय क्रश करून घेतलं का काय केलं? हो, क्रश केलेले आहेत, कारण ते सारण जे आहे ते आपल्याला एकजीव पाहिजे. एकदा फक्त मिक्सर म्हणून काढले, जस्ट नुसतं मोडायचं म्हणजे असं. आणि हे पोहे असं काय दिसतं? नुसतं वाटाणा जरा उग्र असतो, त्याच्यावर पोहे वापरले तर ते सारण जरा चविष्ट होतं. ओके, आणि हे भिजवून घेतले तर? पोहे भिजवून घेतले, जाड पोहे आहेत. आपण जाड पोहे त्यांना एकदा आंघोळ करून घातलेली आहे, बरोबर आहे. ओके, साहित्य बघितलेले, आता आपण जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं तुम्ही? आपण हा मैदा आणि याच्यामध्ये थोडस मीठ, नंतर ती जिरे आणि मिऱ्याची पावडर. मिऱ्याची एक चव चांगली लागते कवचाला, बर, म्हणून आपण ती जिरे मिऱ्याची पावडर टाकतोय. अर्धा चमचा ना? अर्धा चमचा. आणि एक चमचा मोहन टाकायचं. मीठ किती घालायचं? थोडं, आपण नेहमी पोळीला वगैरे घालतो. नॉमिनल नॉमिनल आवडीवर आहे ते. आणि आता मोहन लागायचं आपल्याला. हा मोहन मला शपथ एवढा त्रास देतो ना. एक चमचा? हो, एक चमचा. ओके, साधारण याचं प्रमाण एक वाटीला एक चमचा असं ठेवता येतं. म्हणजे किती घालू असा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. एका वाटीला एका वाटीला एक चमचा प्रमाणे घालायचं. आम्ही पीठ छान पैकी मळून घेतलेलं आहे. आता काय करायचं मला सांगा? आपण सामोशाचं सारण तयार करू. ते कसं करणार तुम्ही मला सांगा? आता फोडणी तयार करायची आधी. ओके, त्याच्यावर कांदा फोडणी म्हणजे मोहरी, हिंग. पहिल्यांदा मोहरी घालू? हो. तेलाचा मोहन झालाय की नाही ते आपण बघूया, म्हणजे गरम झालंय. झालं. ओके, किती घालू साधारणपणे अंदाजे? एक चिमूट. ओके, कांदा? हिंग. तसा अजून एक प्रश्न मला पडतो, त्याला हिंग लावून कोणी विचारत नाही म्हणजे काय? ओके, बस. आणि कांदा घालणार आहे आपण. कांदा घालायचा? हळद घालत नाहीये, कारण हा जो हिरवा रंग आहे तो आपल्याला. आता पोहे आणि जर हवं असलं तर मग आलं मिरची लसूण घालू शकतो, असं काही नाही. घालू सगळे पोहे? हा, घाला. आपण सारण बनवून घेतोय. मीठ घालायचंय. आणि मटारचं प्रमाण जसं म्हणजे आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. स्वस्त असतील तेव्हा जास्त, महाग असतील तेव्हा नाही. पोहे चळतील समजा, पोहे घालायचे. चव जर तुम्हाला हवी असली तर आपण हे हिऱ्या मिऱ्याची पावडर टाकू. अजून थोडीशी जास्त घालायला हरकत, कारण ऍक्च्युली मिरं म्हणजे थोडस तिखट सर आहे नाही का? आता हे सारण तयार झालंय, आता आपण हे थंड करून घेऊया. ओके, थंड करून घेऊया आपण. आता हे व्यवस्थित थंड झालेलं आहे, आता काय करायचं? आता आपण याची पारी लाटणार आहोत. ओके, आणि सामोसा हे तयार करणार आहोत. सामोशाचा फील देणार होता आपण. फील देणार. आत माल वेगळा आहे आपला. आत माल वेगळा.
ओके आपले नेहमी आपले पोळी आपण पुरी लाटतो पुरी लाटतो थोडीशी मोठी त्याच्यात सारण भरायचं आणि भसा भसा भरू नका झेपेल त्याला तेवढंच भरा ना ते एवढं भरायला तिथून बाहेर होते दुसरं बाजूला ते बाहेर येऊ नये म्हणून वाजत आहे हे प्रेस करताना आपण याला थोडस पाणी लावणार आहोत समोशाचा आकार देणार त्याला इथून ओलं करून मग ही पट्टी इथे चिटकवणार ओके दोन तयार करून घेऊ आपण तवा कशासाठी ठेवलाय आता मला हे ना असं डायरेक्ट तळायला टाकलं ना तर हे कदाचित उघडू शकतं पण ह्याच्यावर जरा बेक केलं की हे पूर्ण चिटकून जात गरम याच्यामुळे आणि मग आपण तळले दोन्ही बाजूनी जरा सर्दी शेकून मग तळायला टाकायचं साधारण कळणार कसं ते व्यवस्थित झालंय नाही झालंय कळतं थोडासा रंग बदलतो रंग बदलायला लागला रंग बदलायला चक्क पांढरा पडायला लागलाय तो लोक काय पडत मैदा आहे ना झालं आता काय फक्त आपल्याला तळायचे की काम चालू बंद करू हो बंद करा सोडू हो सर ओके गॅस का मोठा करायचा मोठा करायचा ओके आणि ह्याचा आता किती वेळ साधारणपणे अंदाज आहे रंग गुलाबी पेक्षा लालसर पाहिजे साधारणपणे सामोशाचा रंग असतो त्याच्या जवळपास तुमच्या जवळपास काही पेन बिन पडलं असेल तर उचला लिहायला घ्या साहित्य आणि कृती हे आमचं चालूच राहणार आहे पोहे मटार समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मटार पोहे ओलं खोबरं कांदा मोहरी कोथिंबीर हिंग जिरेपूड आणि मिरपूड आणि मैदा कृती प्रथम मटारची भरड करून घ्यावी पोहे भिजवून घ्यावेत एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये मीठ जिरेपूड आणि मिरपूड मोहन आणि पीठ मळून घ्यावं पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी हिंगा आणि कांदा परतून घ्यावा त्यामध्ये ओलं खोबरं भिजवलेले पोहे मटारची भरड मीठ जिरेपूड आणि मिरपूड घालून सारण वाफवून घ्यावं मैद्याची पारी लाटून त्यामध्ये सारण भरावं आणि समोसे तव्यावर भाजून घ्यावेत खरपूस तळून पोहे मटार समोसे सर्व्ह करावेत